नमस्कार आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत मी राजेश बारणे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे गंभीर जखमी झाल्याने त्यांचे निधन झाले विनायक मेटे यांच्या गाडीला आज पहाटे पाचच्या च्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्याजवळ अपघात झाला गंभीर जखमी झालेले विनायक मेटे यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याचे दुघोषित करण्यात आले विनायक मेटे हे आपला एक सहकारी आणि अंगरक्षक यांच्यासोबत एम एस शून्य एक डी पी त्रेसष्ट चौसष्ट क्रमांकाच्या गाडीने मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला एका मोठ्या कारने या ट्रकला कट मारल्याने ट्रकच्या बंपरमध्ये कार अडकली आणि काही अंतरापर्यंत फरफटत गेली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे हा अपघात एवढा भीषण होता की मेटे बसलेली गाडीची डावी बाजू पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे या अपघातावेळी मेटे यांच्याबरोबर असलेले गाडी चालक सुखरूप आहेत तर त्यांचे अंगरक्षक पोलीस राम डोबळे हे देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघानंतर सुमारे तासभर कोणतीही वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा गंभीर आरोप मेटेंचा चालक एकनाथ कदम यांनी केला एवढेच नाही तर गाड्या थांबवण्यासाठी रस्त्यावर झोपलो पण गाड्या थांबल्या नाहीत असेही त्यांनी सांगितले आहे द्रुतगती महामार्गावर वारंवार घडणारे अपघात आणि त्यात होणारी जीवितहानी यामुळे या, या मार्गावर टोल भरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज न्यूज सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद